चित्रांगदा सिंग, दिसणं आणि अभिनय कौशल्य यांच्या जोरावर जिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी केली जाते अशी अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग। चित्रांगदाचा जन्म 30 ऑगस्ट 1976 रोजी राजस्थानातील जोधपूर इथं झाला। तिचे वडील निरंजन सिंग हे भारतीय सैन्यामध्ये कर्नल पदावर कार्यरत होते। भाऊ दिग्विजय सिंग हे एक नावाजलेले गोल्फ खेळाडू आहेत। चित्रांगदाने आपलं प्राथमिक शिक्षण सोफिया गर्ल्स स्कूल मेरठ इथून पूर्ण केलं। पुढे तिने होम सायन्समध्ये लेडी लोरविन कॉलेज नवी दिल्ली इथून पदवी मिळवली। भाऊ दिग्विजय गोल्फचं प्रशिक्षण घेत असल्यामुळे घरच्या कमाईचा मोठा वाटा त्याच्या प्रशिक्षणासाठी खर्च होत होता, त्यामुळे घरी नेहमीच आर्थिक चणचण जाणवायची। यासाठी चित्रांगदाने मॉडेलिंग करून अर्थार्जनाचा भार उचलण्याचं ठरवलं। उत्तम लुक्स आणि चांगला आत्मविश्वास यांच्या जोरावर तिला मॉडेल म्हणून काम मिळू लागले। ICICI बँक आणि जोया लुकास ज्वेलरी यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी तिनं मॉडेल म्हणून काम केलं। जाहिरातींमधील अनुभवाने तिला या क्षेत्रातील बारकावे शिकता आले आणि नवीन संधीही मिळत गेल्या। तिचा पहिला अल्बम होता तुम तो ठहरे परदेसी। त्यानंतर तिने गुलजार यांच्या सनसेट पॉइंट या अल्बममध्ये काम केलं। यातील तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना भावला। अमिताभ भट्टाचार्य यांच्या कोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन या अल्बममध्ये काम करत असताना दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांची तिच्यावर नजर पडली। त्यावेळी ते हजारो ख्वाहिशे ऐसी या सिनेमाच्या तयारीत होते। त्यांनी चित्रांगदाला प्रमुख भूमिकेत घेतलं। हा तिचा सिनेसृष्टीत पदार्पणाचा सिनेमा ठरला। सिनेमाची चांगलीच चर्चा झाली। चित्रांगदाच्या कामालाही चांगली पसंती मिळाली। तिला बेस्ट फिमेल डेब्यू हा पुरस्कारही मिळाला। त्यानंतर ती कल येस्टरडे टुमारो ह्या चित्रपटात दिसली। 2005 ते 2008 या काळात तिनं आपल्या वैवाहिक कारणांसाठी ब्रेक घेतला। 2008 साली सॉरी भाई या चित्रपटातून पुन्हा सिनेमात काम करायला तिनं सुरुवात केली। पण नेमकं त्याच वेळी मुंबईवर हल्ला झाला आणि चित्रपटाकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं। सिनेमा साफ आपटला। देसी बॉईज हा तिचा चित्रपट हिट झाला। बाजार हा तिचा चित्रपट अपेक्षा असूनही चालला नाही। मॉडर्न लव मुंबई या वेब सिरीज मधून तिने OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलंय। बॉब बिस्वास या सिनेमात तिने सहाय्यक भूमिका साकारली। तिच्या कामाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला। अलीकडेच तिची गॅस लाईट ही वेब सिरीज प्रदर्शित झालेली आहे। चित्रांगदा निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे। सुरमा या सिनेमाची ती निर्माती आहे। या सिनेमाला बऱ्यापैकी यश मिळालं। DID लिटल मास्टर्सच्या 4थ्या पर्वाचं तिने परीक्षक पद सांभाळलंय। चित्रांगदा कथ्थक या नृत्य प्रकारातील प्रशिक्षित नृत्यांगना आहे। तिने अनेक सिनेमांसाठी आयटम सॉंग्स केलेत। आपल्या नृत्याने आणि अदांनी तिने अनेक गाणी गाजवली। मोठमोठ्या ब्रँडशी ती प्रमुख चेहरा आहे। त्यांच्यासाठी ती मॉडेलिंग करते। चित्रांगदाला आजवर अनेक सिनेमांसाठी नामांकन मिळालंय। मात्र तिला हजारो ख्वाहिशे ऐसीसाठीच पुरस्कार मिळाला। पात्रता असूनही पुरस्कार मिळत नाहीत याबद्दल मात्र तिच्या मनात काहीही खंत नाही। गोल्फर ज्योती रंधावा सोबत चित्रांगदाचा विवाह झाला होता। त्यांना जोरावर नावाचा मुलगा आहे। मात्र पुढे त्यांचा घटस्फोट झाला। मोजकीच कामं करून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या चित्रांगदाचा आज जन्मदिन। त्यानिमित्त तिला बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा।